बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या खेम धरणाची। ह्या खेम धरणाकडे शासन का दुर्लक्ष करतय? पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट। हे आहे हरणेचे खेम धरण, जे गेल्या 2 वर्षांपासून हरणेच्या परिसरात चर्चेचा विषय बनलाय। याच खेम धरणातून हरणे, अडखळ, 5 पंढरी अशा 3 गावाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र धरणाला गळती लागल्यानं पावसाचं साठवलेलं पाणी फेब्रुवारी महिन्यातच संपून जातं। गळती लागल्यानं धरणाचं बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर आलं आहे। धरणाची अशी अवस्था पाहून लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे। 2 वर्ष अगोदर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वतः धरणाजवळ जाऊन धरणाची पाहणी केली होती आणि काम लवकरच सुरू होईल असं सांगितलं। नक्की रामदास कदम काय म्हणाले ऐकूया। धरणाचं मेंटेनन्स ग्रामपंचायतच्या माध्यमातून होऊ शकत नाही, म्हणून ताबडतोब हे जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेऊन जलसंधारणच्या माध्यमातून त्याला निधी देऊन तात्काळचं काम करणं आवश्यक आहे। कारण त्याच्यावरती 3 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे इथे आणखी, आणि म्हणून मी स्वतः याचं लक्ष घालतोय। बुधवारी मी माझ्याकडेच मीटिंग लावले आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून लोकांमधून देखील या धरणाची चर्चा सुरू आहे। धरण जर कोसळलं आणि यात कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? शासन या धरणाकडे लक्ष का देत नाही अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे। त्यावेळेचे पालकमंत्री रवींद्र वायकर तसे पर्यावरण मंत्री रामदास कदम साहेब या ठिकाणी येऊन भेटी देऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं की या ठिकाणचं काम आम्ही तातडीनं मार्गी लावू, परंतु आजपर्यंत साध्या कागदावर मंजुरी देखील नाही किंवा एखादा एक दगड सुद्धा त्या धरणाचा हल्ला गेलं नाही। आमची पूर्णतः ह्या ग्रामस्थांची, ह्या आमच्या अडखळवासी हरणेवासींची पूर्ण आमची दिशाभूल करण्यात आलेली आहे, आणि म्हणून त्या किंबहुना त्यावेळेचं सरकार जर का राष्ट्रवादीची काँग्रेसचं सरकार असतं तर आम्हाला न्याय मिळाला असता अशी आम्ही त्यावेळेची अपेक्षा आमची होती, परंतु या सरकारने आमची दिशाभूल करून आमच्या आम्हाला ग्रामात तोंडाला पाणी पुरवण्याचं आमचं काम केलेलं आहे। भविष्यामध्ये आमच्यावर एखादं संकट आलं धरणाच्या वतीने कुठलं आमचं संकट ग्रामसभेत आलं तर आम्ही यांना जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाही। येत्या काही दिवसात या धरणाची डागडुजी होईल की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे। 2 वर्ष संपली तरी या धरणाच्या कामाला आतापर्यंत सुरुवात देखील झाली नाही। पालकमंत्री रवींद्र यांनी देखील या खेम धरणाची पाहणी केली होती, पण पाहणी करून हे नेते गप्प का बसले असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजय कदम यांनी उपस्थित केले। ते प्रश्न आता खरे ठरताना जनतेला दिसत आहे। पंचायत करते खेम धरणाचा, कारण ते खेम धरण हे हरणे ग्रामपंचायतच्या मालकीचं आहे, पाणी पुरवठा योजना ही हरणेची आहे। आता ते धरण आहे ते 40 वर्षापूर्वीचं आहे, गॅरंटी संपलेली आहे, धरणाला फार मोठ्या प्रमाणात लिकेज आहे आणि ते दुरुस्तीसाठी रामदासभाई कदम यांच्या प्रयत्नाने 3.5 कोटी शासनाचे मंजूर झालेले आहेत। निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं आहे। आता थोड्या दिवसात त्याचा टेंडर होऊन कामाला सुरुवात होईल आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल असं मला तरी वाटतंय। कुठल्या डिपार्टमेंटकडे हा काम सपोर्ट आहे? आता सध्याचं हे ग्रामपंचायतकडे धरण होतं वर्ग झालेलं, ते ग्रामपंचायतने आता जिल्हा परिषदकडे वर्ग केलेला आहे। जिल्हा परिषदकडे फार मोठा निधी उपलब्ध होतो, अधिक आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पैसा मिळून हा धरणाचं काम मार्गी लागेल। खेम धरणाला आता 40 वर्ष पूर्ण झाली आहेत। या धरणाचा ज्या गावाला पाणी पुरवठा केला जातो त्या गावातील प्रत्येक कुटुंबाकडून 1800 रुपये वर्षाला घेतले जातात। त्याच पैशातून या धरणाचा मेंटेनन्सचा खर्च केला जातो। कुठे आणला असेल तर हा आमदार म्हणून मी राजीनामा दिला याच्यावर पण मारा, त्यांचा हा स्टेटमेंट पेपरला इथे ना। पर्यावरण खात्याचे मंत्री रामदास कदम आहेत, त्यांनी त्यांच्या खात्याचा एकही रुपया या ठिकाणी हरणे किंवा कुठल्या गावासाठी आणलेला नाही, आणि म्हणून ते एका बाजूला सरकारवरती टीका करतात, सरकारला नालायक म्हणणार, सरकार चोर म्हणणार, आणि दुसऱ्या बाजूला विकासाचे 700 कोटी आणले म्हणून म्हणणार, आणि नंतर त्याच्यानंतर सांगणं की मला एकही रुपया निधी सरकार देत नाही। हे मी बोलत नाही आमदार म्हणून, रामदास कदम मंत्री म्हणून स्वतः बोलतात। इतकं मोठं धरणाचं मेंटेनन्स ग्रामपंचायतच्या माध्यमातून। मी आता हरणेच्या खेम धरणाजवळ आहे। हाच तो खेम धरण ज्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या 3 ते 4 वर्षापासून ऐरणीवर आला आहे। पाण्याचा प्रश्न असा की पावसाला आला की हा धरण पाण्याने फुल भरतो आणि गळती लागल्याने वाहत असतो। रामदास कदम राज्याचे पर्यावरण मंत्री तसेच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी 2 वर्ष अगोदर ह्या धरणाची ह्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती। तसेच ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की लवकरच ह्या धरणाकडे शासन लक्ष देईल आणि ह्या धरणाच्या कामाला सुरुवात होईल।
दोन वर्ष उलटूनही आतापर्यंत ह्या धरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे ग्रामस्थ जे आहेत ते नाराज आहेत. ग्रामस्थांच्या मनामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नाराजी अशा प्रकारची की पर्यटक जेव्हा ह्या ठिकाणी मोज मजा मस्ती करण्यासाठी येत असतात, त्यावेळी जर का जीवितहानीसारखा गंभीर प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहील, अशी चर्चा ग्रामस्थांच्या मनामध्ये होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये शासन ह्या धरणाकडे लक्ष देईल की नाही, ह्या धरणाचा प्रश्न सोडवला जाईल की नाही, अशीच चर्चा सध्या दापोली परिसरात सुरू आहे. मुजम्मिल जैतापकर, MKN न्यूज, रत्नागिरी. आता या धरणाच्या कामाला जिल्हा परिषदेकडे वर्ग केला असून या कामाला सुरुवात होईल की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.